नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी वळे आपल्या युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मी निलेश पाटील आणि आज आपण बघणार आहोत 20 आणि 21 जून 2018 महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर मग बघूया महत्त्वाच्या चालू घडामोडी. अनुकृती वास ठरली मिस इंडिया 2018. भारतातील सौंदर्याच्या जगतातील फेमिना मिस इंडिया 2018 या सर्वोच्च स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने बाजी मारली आहे, तर हरियाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली. गेल्या वर्षीची मिस इंडिया मानुषी छिल्लरने अनुकृतीच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट चढवला. मुंबईतील वरळी येथील NSCI डोम येथे 19 जून रोजी रात्री फेमिना मिस इंडिया 2018 ही स्पर्धा पार पडली. सौंदर्य, ग्लॅमर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी अशा वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत माधुरी दीक्षितच्या नृत्याने सर्वांची दाद मिळवली. करण जोहर आणि आयुष्मान खुराना यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायल विरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या 3 वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतेच 1.5 वर्ष पूर्ण झाले होते. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागाराचा पदावरून पायउतार. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली. अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर 2014 मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता, परंतु सरकारने त्यांचा 1 वर्षाचा कालावधी वाढवला होता. जेटली यांनी थँक यू अरविंद या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट केला आहे. ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकेला माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे सीईओ रवींद्र मराठे यांना अटक. डीएस कुलकर्णी यांच्या आर्थिक गुंतवणूकदार घोटाळ्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी अध्यक्ष सुशील मुनोत जयपूर, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे अहमदाबाद, डीएसके कंपनीचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर आणि सीए सुनील घाटपांडे या 6 जणांना 20 जून रोजी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आले. चौकशी अंती नियमबाह्य कर्ज देणे व घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. डीएसके यांच्या अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ कागदोपत्री बनावट कंपन्यांना पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. शनि शिंगणापूर मंदिरात महिलांनाही प्रवेश मिळणार. नगर जिल्ह्यातील शिंगणापूर तालुका नेवासा येथील श्री शनेश्वर देवस्थानात यापुढे महिलांनाही प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री शनेश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यासह आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करण्यास देखील मंजुरी देण्यात आली. शनेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. गर्दीच्या प्रमाणात या ठिकाणी सोयी सुविधा निर्माण करण्यासह कल्याणकारी कार्य करणे आवश्यक होते. जगभरात योग दिनाचा उत्साह, 150 देशांचा सहभाग. 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.
पहाटेपासूनच योग दिन साजरा होण्यास सुरुवात झाली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील डेहराडून मधील कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी जवळपास 50,000 लोक उपस्थित असल्याची माहिती भाजपाने दिली आहे. दुसरीकडे राजस्थान मधील कोटा येथे बाबा रामदेव मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबत योग दिन साजरा करत असून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. या ठिकाणी तब्बल 2,00,000 लोक एकत्र योगा करणार आहेत. जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी सुब्रमण्यम. जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल NN ओहरा यांनी 20 जून रोजी ही नियुक्ती केली. तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि BB व्यास यांची राज्यपालाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे आंध्र प्रदेशचे असलेले BVR सुब्रमण्यम वय 55 वर्षे हे 1987 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्यामुळे ते सध्या मुख्य सचिव असलेल्या BB व्यास यांची जागा घेतील. आता बघूया दिनविशेष. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ 20 जून 1997 रोजी सुरू झाली. 21 जून हा दिवस जगभरात जागतिक योग दिन म्हणून पाळला जातो. भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म 21 जून 1912 मध्ये झाला. सन 1948 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले होते. 21 जून 1949 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना झाली. जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. मित्रांनो, आताच आपण चालू घडामोडीवर आधारित व्हिडिओ बघितला. असे व्हिडिओ आम्ही नेहमीच आमच्या या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करत असतो. तरी तुम्ही आमचे यूट्यूबवरील हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवा. मित्रांनो, आमचे टेलिग्रामवरही चॅनल आहे. त्यावर दररोज आम्ही स्पर्धा परीक्षेसंदर्भात शॉर्ट नोट्स, प्रश्नसंच व नवीन जॉब्सविषयी माहिती प्रकाशित करत असतो. तरी तुम्ही आमचे टेलिग्रामवरील चॅनल नक्की जॉईन करा. चॅनल जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.